नमस्कार मित्रांनो, पीजी फिशिंग अँड कुकिंग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी परेश गायकर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आणखी एक नवीन व्हिडिओ. आज मी मित्रांनो फिशिंगला आलो आहे ते म्हणजे आमच्या जवळच्या खाडीला. तर बघूया आपल्याला इथं काय कॅचेस होतात काय. भरपूर दिवसाने आलं आहे कारण पाणी जे आहे ना एकदम खराब आहे, कारण वरती आहे ना लावणी चालू आहे ना. जोपर्यंत लावणी संपत नाही तोपर्यंत आपल्याला मच्छी काही जास्त मिळण्याचा चान्स नाही, कारण पाणी जे एकदम खराब होतं आहे. आणि त्यासाठी त्यात मी काही खराब पाण्यात चालणार लूर वापरून बघणार आहे. तोपर्यंत माझा कॅमेरा सेटअप वगैरे जोडतो, रॉड जोडतो आणि नंतर लगेचच फिशिंगला सुरुवात करतो. तर मित्रांनो जोडून का माझ्यासोबत यूट्यूब चॅनल पीजी फिशिंग अँड कुकिंगवर. धन्यवाद. तर मित्रांनो आज भरपूर दिवसाने फिशिंगला आलो. माझी तब्येत अजून जरा डाऊनच आहे कारण 4-5 दिवस मी आजारी होतो. ताप खोकला आला होता त्याच्यामुळं काही जास्त बाहेर पडत नव्हतो फिशिंगसाठी. आणि पाण्याचं कंडिशन पण एकदम खराब असल्यामुळे मी फिशिंगला जात नव्हतो कुठं. तर आज मला सुरुवातीला वाटलं पाणी भरपूर खराब आहे, पण इथे जेव्हा मी पोचलो त्या फक्त थोडंसं कंडिशन चांगलं होतं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एक साईडशी जे पाणी येते नदीचं ते थोडं चांगलं आहे, आणि दुसऱ्या बाजूचं जे आहे जे खाडीतलं पाणी आहे ते गढूलच आहे. ही जी नदी वाहते त्याचं पाणी थोडं बरं होतं, आणि त्यासाठीच आपण थोडंसं लूर जे वेगळं जसं वापरतं तसं वापरणार आहोत. पूर्वीला स्टार्ट केलं पहिली कास्ट जे की पाण्याच्या उलट्या बाजूला आपण केले. लागली सटकली गेली मित्रांनो, एक आपली ताण मिस झाली. पहिली ते एक मिस झाली, खूप लागली होती. ती बघ आली आली तर ना पहिली एक कॅच मस्त. फर्स्ट कॅच एक आपली आधी मिस झाली, आणि हे एक मिळालंय. मस्त हुकअप झाली होती.
मित्रांनो, पाण्याच्या होत्या बाजूला का मारते याचं कारण म्हणजे की जिथून पाणी ओलांडते ना तिथं बोईट किंवा कोळंबी अशी मच्छी असण्याची शक्यता असते आणि त्याच्या शिकारीसाठी ही मच्छी बसलेली असते, म्हणून तिथंच मारण्याचा प्रयत्न करते. तिथं आधी पण एक मित्रांनो कॅच झाली होती पण ती मिक्स झाली, तर मला वाटलं लूर जो आहे तो दगडात अडकला. हो हो गेली, मिस झाली. परत मित्रांनो ते येईपर्यंत आपला दोन स्ट्राईक झाला, दोन स्ट्राईक झाले आपल्याला येईपर्यंत. नवीन दूर पहिलाच बसला. तर मित्रांनो हा एक मोठा लफडा आहे की गल अडकतं भरपूर इथं, पण दगडी एवढ्या आहेत आणि दगडांबरोबर असे सिमेंटच्या कोणी टाकलेले आहेत, त्याच्यामुळे काय होते की जो लूर मारतो ना तो अटकतो. लाईन भरपूर अडकायला लागले. इथून एक स्ट्राईक झाली आपण लूरला आपल्याला. हलूर मी मित्रांनो पहिल्यांदा ट्राय करतो. या स्पॉटला
दूर जा रहे। वीडियो लाइक करून चैनल सब्सक्राइब करा। पीजी फिशिंग एंड कुकिंग आता सब्सक्राइब करा मित्रांनो। आपल्याला आता एक आणखी एक मस्त टाइम कैच झाली मित्रांनो, त्याच रबर शाडवर। आणि ही जी टाइम कैच झाली त्यासाठी मी पाण्यात उतरून गेलो होतो, म्हणजे कंबरवर पाण्यामधून चालत गेलो, कारण मी आधी जेव्हा कास्टिंग करत होतो काम त्या दगडांच्या बाजूला तेव्हा कापडं अडकली होती, म्हणजे साड्या वगैरे अशा अडकल्या होत्या, सिमेंटच्या गोणी होत्या, तर त्याच्यामध्ये आपला लूर जो आहे तो अडकला होता। आणि अशा परिस्थितीमध्ये लूर आपल्याला टिचकी मारून पण निघत नाही, कारण तो ह्या कापड्यामध्ये घुसून राहतो आणि काढण्यासाठी पण भरपूर मेहनत करायला लागते। त्यासाठी मी आतमध्ये गेलो आणि आपला एक मस्त एक कॅच झाली। नमस्कार मित्रांनो, तर आपले आता फिशिंग करून झाले 8 वाजले आणि आपल्याला आता 2 कॅच झाल्या। हे बघा 2 तांबे आहेत सेम रबर साईडला। हे एक आहे, ही आत्ता कॅच झाली आणि त्याच्या आधी ही एक कॅच झाली, अशा आपल्याला 2 तांबी कॅच झाल्या। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका। आत्ता मित्रांनो लावणी जवळजवळ होत आले, त्याच्यामुळे आपला गेम जो आहे तो आता चालू होणार आहे आणि अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओ भरपूर दिवसांनी आणण्याचा प्रयत्न करीन। धन्यवाद।